कथेचा शेवट माझ्या आयुष्यासारखा करू नका. नीलमची कथा वाचणाऱ्यांच्या डोळ्यात मला आसू नाही तर गालात हसू हवं. आई माझ्या कामाचा उपयोग इतक्या बेमालूमपणे तिच्या कादंबरीत करेल ना की मला कळणारच नाही. मी इथे एकटी एकाकी अशी आहे त्यामुळेच मला नीलमचा मृत्यू इतक्या तीव्रतेने जाणवला. आईने आपल्या सगळ्यांसाठी खूप काही केले. या घराला घरपण दिलं, सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं, पण गरज संपल्यावर सगळ्यांनी त्यांना पिंजऱ्यात उभं केलं. गेली कित्येक वर्ष तू आमच्या सोबत राहतेस का? तू आणि तुझा मित्र फारू दोघही लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहताय. हॅलो. हॅलो, मी जयदीप बोलतोय. आता आपल्याला ताबडतोब बाहेर पडायचं. कुठे? मंदिरात जायचं. ओके. आजचा पेपर वाचला हे बघा, आईंची बातमी आली आहे. बघू. काय हो, कथाकथन म्हणजे काय? अगं, तुझी सासू कथाकथन करता एवढी प्रसिद्ध आहे आणि तू मलाच विचारतेस कथाकथन म्हणजे काय? पण त्या तर लेखिका आहेत ना. ती लेखिका आहे, समाजसेविका आहे, पण या सगळ्या व्यापातून तिला आमची आई व्हायलाच वेळ मिळत नाही. म्हणजे तिने एक सामान्य आई म्हणून राहावं ही एवढीच अपेक्षा आहे का? म्हणजे सगळ्यांना पटेल, रुचेल असं वागायचं, असंच ना? पण त्या तर सगळ्यांच्या मर्जीप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न? प्रयत्न नकोय. तिने एक सामान्य आई म्हणून राहावं, आमच्यावर भरपूर प्रेम करावं, आमच्या छोट्या मोठ्या कामांचं कौतुक करावं, आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. बाबांना कधी घरी यायला उशीर झाला तर त्यांची काळजी करावी, फोन करून त्यांची चौकशी करावी. ना कसा?
नको बाबा, उभीच बरी आहे मी. आणि स्वतःच्या घरी स्वागत केल्यासारखं बसा म्हणताय. असं गरज आहे, वेळी अवेळी निघत असतो. अच्छा अच्छा, म्हणजे क्लासेस संपल्यावर इथे येता का? हा, म्हणजे क्लासेस संपल्यावर दुसरं जर काही काम नसेल तर मी इथेच असतो. हा अड्डा आहे माझा इथे. गुरुजींना विचारलं ना ते सगळं सांगतील तुम्हाला. हा इथे बसलाय. आणि घरी? घरी घरच्यांनी मला ओवाळून टाकलं. म्हणजे मी घरी गेलो ना की आई मला ओवाळते आणि म्हणते उगवलात का. हो सॉरी सॉरी, ते घरच्यांचा विषय काढायचा नाही असं ठरलंय की नाही आपलं. तुम्ही हे असं पुन्हा पुन्हा बोलून मला कॉन्शियस करताय बर का. हे बघा, चोरून लपून ठेवावं असं काहीही घडलेलं नाहीये माझ्या आयुष्यात. मी इकडे बाहेर गावी आली होते बाकीचं सगळं विसरण्यासाठी. म्हणजे इकडे कामाच्या व्यापातनं डोकं वर काढायलाच वेळ मिळत नाही. खूप काम असतं नाही तुम्हाला? हो, माझा पसारा खूप मोठा आहे. माझा पसाऱ्याबद्दल बोलायचं नाही असं ठरलं की नाही तो विषय नको ना. हा एक गंमत आहे, एक 5 मिनिटात तुम्हाला काहीतरी बघायला मिळणार आहे. म्हणजे एक जोडपं आता माझ्याकडे येणार आहे. जोडपं म्हणजे त्यांचं लग्न झालेलं नाही आहे, दोघेही सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहेत, पण त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला, त्यामुळे ते आता इथे येतील. तुम्ही पण बघा ते काय बोलत आहेत. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहात का? नॉट एक्झॅक्टली, मी बोलणार त्यांच्याशी, त्यांनाही बोलू देणार. काय प्रत्येक माणसाला मन मोकळं करायला एखादी जागा हवी असते. माझ्यासारखा परका माणूस अतिशय जवळचा होऊन जातो. ते दोघांचाही विश्वास बसतो मग त्या माणसावरती. हा म्हणजे त्यांच्या विश्वासाची तुम्ही किंमत मोजून घेणार. किंमत वगैरे असं नका बोलू, त्या गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातून बघू नका. ती किंमत आहे ना ती माझी नाहीये, ती किंमत मी दिलेल्या वेळाची आहे. त्यामुळे असं नका बोलू. तुम्ही चला ना माझ्याबरोबर, म्हणजे ते बोलतील मी बोलेन, तुम्ही फक्त बसून ऑब्झर्व करा, बघा तुमचं काय इम्प्रेशन होते. हा आवडेल या. आपण सगळेजण त्यांच्याकडून त्याच त्याच अपेक्षा करतोय. अहो त्या प्रसिद्ध लेखिका आहेत, समाजसेविका आहेत, मग त्या सामान्य माणसांसारख्या कशा वागतील. हा पण सामान्य माणसांचा विचार मात्र नक्की करते, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा. आता आपल्या शेजारच्या नीलमचंच पहा ना, आईने तिला सावरण्याचा किती प्रयत्न केला होता. हो केला ना, भरपूर प्रयत्न केला तिने, पण काय झालं तिचं? ती सावरली नाही ना. बाबांनी आईला 1000 वेळा सांगितलं होतं की ह्या अशा नीलम सारख्या शुल्लक मुलीच्या आयुष्यात डोकावण्याची काही गरज नाहीये. ह्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजणं असं म्हणतात. मी आईंच्या वाचकांची आलेली पत्र वाचली आहेत. अहो कितीतरी लोकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःचं आयुष्य सावरलंय. सावरलं त्यांचं आयुष्य सावरलं ग, पण आमचं बिघडलं. गुड मॉर्निंग. ह्या मॅडम आज आपल्याकडे आल्यात. नमस्कार. आपल्यामधलं सगळे डिस्कशन्स त्याही ऐकणार आहेत. त्यांची मदत होईल आपला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, त्यामुळं निसंकोचपणे जे काही बोलायचे ते बोला. बोला मिस्टर आर्य, मोकळेपणाने बोला. ऍक्च्युली कुठून सुरुवात करायची तेच सुचत नाही. तुम्ही काल भेटला? भेटलो, आम्ही बोललो सुद्धा.
मग काय वाटलं तुम्हाला? जय, मला असं वाटतं की लग्न करण्यात रिस्क आहे, शिवाय आणखी प्रॉब्लेम्स पण. बोला बोला, जे मनात आहे ते न अडखळता बोला. मला काय वाटत, लग्नानंतर आम्ही अधिक जवळ येऊ, सतत एकत्र राहू. पण त्यामुळे मोठ्या बाईंना खूप एकटं पडल्यासारखं वाटेल ना, त्यांना डिप्रेशन येईल. तुम्ही त्यांचा आत्मीयतेने विचार करताय पाहून बरं वाटलं. नको करायला, कारण आम्हा तिघांनाही एकत्र जगायचंय आणि ह्या वयात मला आणखी नवीन प्रॉब्लेम्स नकोयत. मे बी आमच्या एकत्र येण्यामुळे ते निर्माण होतील असं मला वाटतं. आता तुम्ही एकत्र येत नाही आहात. लग्न करून एकत्र येणं निराळ आणि एकमेकांच्या ओढीने एकत्र येणं निराळ असत. नाही, माझा विचार हिच्यापेक्षा वेगळा. मला वाटतंय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माझ्या मिसेस समोर आम्ही सगळं सांगून टाकायला पाहिजे. करेक्ट, त्यामुळे गुंतागुंत कमी होते. त्या गुंता वाढला की समस्या वाढतात, प्रश्न निर्माण होतात. त्यापेक्षा सगळं सांगून टाकावं आणि त्यांच्या संमतीनं तुम्ही दोघांनी लग्न करावं. गेल्या 5 वर्षापासून वंदनाच्या सहवासानंतर माझ्या आयुष्यात नेमकं काय कमी आहे, मला नेमकी कशाची आवश्यकता आहे हे मला कळायला लागलं. वंदनाच्या सहवासात मी 100% कम्फर्टेबल. मला वाटत तिची प्रतिक्रिया ही तीच असेल. पण लग्न केल्यानंतर हे नातं असं राहीलच असं नाही. स्वयंपाक, जेवण, आवडीनिवडी, पैशांचं देणं घेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये वंदनाचा सहभाग असेल, पण तो तितका सुखावा असेल असं मला वाटत. शेअरिंगची नक्की डेफिनेशन काय तुमची? खूप अवघड प्रश्न विचारला. अरे, शेअरिंग म्हणजे कम्प्लीट डिवोशन, 100% डिवोशन. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत शेअर करणं इट्स इम्पॉसिबल. गेली 10 वर्ष झाली माझी बायको मानसिक रुग्ण आहे, आपल्याला मूल नाही. ही गोष्ट तिला सतत सतावते. आम्ही एकमेकांना मूल देऊ शकलो नाही, हे गोष्ट सत्य आहे. अँड वी शुड ऍक्सेप्ट इट. आणि तिच्या बाबतीत बोलायचं तर वयाच्या 40 नंतर. बोला बोला, तुम्ही मोकळेपणाने बोला. जेवढं मोकळेपणाने बोलाल तेवढं या समस्येतून उत्तर शोधणं सोपं जाईल. काय, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग वेगळे असतात. आता मला सांगा, जवळच्या लोकांचा विरोध पत्करून नातं टिकवण्याचं धैर्य आहे का तुमच्यामध्ये? हो, म्हणजे आम्ही तसा प्रयत्न करतो. मग तुम्ही दोघांनी स्वतःला एकमेकांना शारीरिक गरजेपोटी एक्सेप्ट केले हे तुम्ही तुमच्या पत्नीला नीट समजून सांगायला. आणि वंदनाबाई हे करत असताना त्या कुठे दुखावल्या जाणार नाहीत याचाही विचार करायला हवा. तुम्हाला थोडासा कडवटपणाही घ्यावा लागेल. मी तसेच संबंध ठेवायला तयार आहे. ह्या सगळ्या कडवट गोष्टी पचवण्याची माझी तयारी आहे. हे बघा वंदनाबाई, तुमचा जर हाच ॲटिट्यूड असेल तर मग विषय आपण इथेच संपू. तुम्हाला आर्या, तुम्हाला हक्काचं नातं हवंय. शारीरिक गरजेपोटी तुम्ही दोघं एकत्र येत आहे आणि मिसेस आर्य शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. नाईलाजाने का होईना आपण यांची शारीरिक गरज ते भागू शकत नाही. बरोबर, मग तुम्हाला दोघींना आर्यची गरज आहे आणि आर्यला तुम्हाला दोघींना सांभाळून घ्यायचं आहे. आता थोडस पुढे जाऊन बोलतो मी वंदनाताई. एक 10 वर्षानंतर तुमचा हा उत्साह असाच टिकून राहील, पण तुम्ही वयाने लहान आहात. पण आर्य साठी उलटून पुढे जाते, त्यांच्यामध्ये हा उत्साह कदाचित नसेल तेव्हा या संघर्षाला पुन्हा एकदा 10 वर्षांनी तुम्हाला तोंड द्यावं लागेल. मला नाही वाटत. असं ठामपणाने काही सांगू नका वंदनाबाई. मला सांगा, 5 वर्षापूर्वी ही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये होती? नव्हती. आज निर्माण झाली. 10 वर्षानंतर काय होईल, काय होणार नाही हे तुम्ही आज ठामपणाने कसं सांगू शकता?
म्हणूनच मी म्हणतो की लग्नापेक्षा आज आहे तसंच नातं बरं. नाही नाही, दोघांनाही मोकळीक राहील ना. आर्य, तुम्ही असा कसा विचार करू शकता? हा वंदनाबाई, वंदनाबाई जरा शांत व्हा. आपण शांतपणे डिस्कशन करण्यासाठी इथं जमलं, भांडण्यासाठी नाही. पहिली गोष्ट करा, तुम्ही ह्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ह्यांनी त्यांनीच नाही, तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. बरं, मला आता हे सांगा, तुम्हाला दोघांना एकत्र यावं असं वाटतं? हो. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवावा असं वाटतो? हो. मग लोकांनी किती का विरोध करे ना, कोणी किती का नावं ठेवे ना, त्याचा तुमच्यावर काही फरक पडत नाही, बरोबर? हो. आता प्रश्न आहे तो फक्त मिसेस आर्यने तुमचं रिलेशन एक्सेप्ट करण्याचा. त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कशन करा. डिस्कशन करताना पूर्ण सहानुभूतीपूर्वक बोला त्यांच्याशी. त्यांचा कुठेही अनादर होईल असं काही वागू नका, बोलू नका. तुमची नीट समस्या त्यांना समजावून सांगा. मला खात्री आहे त्या नक्कीच एक्सेप्ट करतील. आणि एकदा का त्यांनी एक्सेप्ट केलं की मग तुमचा मार्ग सुकर झालाच म्हणून समजा. मग तुम्हाला असं चोरून भेटण्याची गरजही लागणार नाही, आणि एकमेकांसमोर येताना अपराधीपणाची भावनाही असणार नाही. मॅडम, नाही मगापासून सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही ऐकताय, तुम्हाला काय वाटत? तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. थँक्यू. तुम्हाला मग काय, माता परत कधी भेटणार? नेक्स्ट वीक? हो. त्यावेळी काय घडतंय ते तुम्ही मला सगळं सविस्तर सांगा. व्हेरी गुड, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. असंच जावं मस्त. घेत चला येतो. वंदना, आपण इथे यायचा जो निर्णय घेतलाय तो बरोबर वाटतोय ना तुला? हो, अगदी योग्य आहे. नाही, आणि जय म्हणतोय ते बरोबर आहे. फक्त प्रॉब्लेम्स घेऊन जगण्यात काही अर्थ नाही. अगं, माणसाचं आयुष्य ते प्रश्नांना टक्कर देण्यात संपू नये. आपण जगतो कशासाठी? सुखासाठीच ना. दुःखाला जवळ करून मी आयुष्य जगणार नाही. तुम्हाला टेन्शन आलंय आत्ताच्या डिस्कशनचं? स्वाभाविक आहे. काय डिस्कशन मधले प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि वैयक्तिक आयुष्यातले प्रॉब्लेम्स वेगळे असतात. ते गणित सोडवणं एवढं सोपं नाहीये. 2+2=4, कधी कधी उत्तर 5 येत. तुम्ही खूप मॅच्युअरली बोलता. थँक्यू. पण काय हो, पुरुष इतका मॅच्युअरली बोलू शकतो का? तुम्हाला असं वाटत नाही का? आर्य, मी, तुम्ही, मिसेस आर्य, आपल्या तिघांमधला गुंताना फारच वाढलाय आणि तो आपण सोडवायला पाहिजे. मला असं वाटतं की जय आपल्याला ह्या प्रकरणात नक्की मदत करेल. एक विचारू का? विचारा ना. म्हणजे आत्ता जे डिस्कशन झालं, तुम्ही जो निर्णय दिलात ते त्यांच्या आयुष्यात घडलाय म्हणून तसा निर्णय दिलात. आणि हे जर तुमच्या आयुष्यात घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? बापरे, अगदी नको त्या वेळेला नको तो प्रश्न विचारला. जयच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर मिसेस आर्यांना भेटलो ना तर त्या आपल्याला नक्की समजून घेतील. शक्य? पण पण जर तिने नाही समजून घेतलं तर मात्र आपल्या मधला तिढा सुटणं अशक्य आहे. ह्या जर तरच्या प्रश्नांनी ना आपलं अख्खं आयुष्य व्यापून टाकलंय. आणि हा कोण मारा मला आता सहन नाही होत आहे आर्य. हे बघा, तुमचा जो काही निर्णय असेल ना तो मला सांगा प्लीज. आपण शांतपणे विचार करायला पाहिजे. आर्य, मी मिसेस आर्यांना भेटते आणि तुम्ही तिथे असायला हवं हा गुंता सोडवायला. हो. थँक गॉड माझं लग्नच झालेलं नाही. ते माझ्या आयुष्यामध्ये या समस्या निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. पण आयुष्य आहे माणसाचं, असं आपण अगदी ठामपणे सांगू शकत नाही की भविष्यात काय घडेल काय घडणार नाही. एखादी विवाहित स्त्री जर माझ्या आयुष्यामध्ये आली
तर त्यावेळेला नेमकं काय घडेल, मी कसा रिॲक्ट होईन मी नाही सांगू शकत. काय शेवटी माणसाला मोह कधीही होऊ शकतो. टेन्शन घेऊ नका फारच. काय म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला मिळालेलं नाही आहे ते अचानक दत्त म्हणून समोर उभं राहिलं, टाळता येईलच याची गॅरंटी नाही ना. चला मी निघते. काव डिस्टर्ब झालं? थोडीशी डिस्टर्ब झाली. मी या तिघांचाही स्वतंत्रपणे विचार करते. या तिघातल्या कोणाला तरी समाधान मिळणार आहे का? प्रश्न अर्धवट ठेवून तरी मिळणार आहे का? आपलं जगणंच खूप गुंतागुंतीच असत नाही. चला निघते. उद्याच डिस्कशन फार इंटरेस्टिंग आहे. विवाहित स्त्रियांना मुलं का नकोत? येणार? आवडेल मला. ड्रायव्हरला पाठवतो. ड्रायव्हरला? हा काय समोर बसलाय. या तोडतो तुम्हाला. चला. तू माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेणार आहेस का मी रुसून बसू? ए भाई तू रुसून बसू नको. तू रुसून बसलीस की उगीच बराच वेळ वाया जातो. नीलम तुला माहितीये ना मला वाचनात व्यत्यय आणलेला आवडत नाही. वा हे छान आहे. म्हणजे मी व्यत्यय आणते? स्त्रीच्या आयुष्यात येणारा पुरुष विवाहानंतर सहजीवनाचे अलिखित नियम विसरतो. एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोललास.